पोटनिवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील पश्चिम मतदारसंघात उद्धव ठाकरे सेनेने आपला उमेदवार उभा करण्याची जवळजवळ निश्चितच केले असून नुसती औपचारिकता होणे बाकी असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजते. लोकसभेसोबतच पोटनिवडणूक होणार आहे. गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्याने या मतदारसंघात निवडणूक होणार आहे. खासदारकीसाठी भाजपने अनुप धोत्रे यांच्या नावाला शिक्कामोर्तब करताच घराणेशाहीचा आरोप करत भाजपच्या कोट्यात कभी खुशी कभी गम असा माहोल पाहायला मिळाला. अकोला लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अकोल्यात दाखल झाले. मात्र अद्यापपर्यंत पोटनिवडणुकीकरिता उमेदवार निश्चित झाला नाही. तर इकडे उद्धव ठाकरे सेनेने पश्चिम मतदारसंघात उद्धव ठाकरे हे राजेश मिश्रा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. आज सिंदखेड राजा येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती. ही सभा आटोपल्यानंतर राजेश मिश्रा यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याची देखील माहिती प्राप्त होत आहे. राजेश मिश्रा हे राजकारणी कारकीर्द असलेले राजेश मिश्रा हे 2 टर्म नगरसेवक राहिले असून त्यांची आई तसेच राजेश मिश्रा यांच्या पत्नी देखील नगरसेवक राहून चुकल्या आहेत. अकोला पश्चिममध्ये राजेश मिश्रा यांची ओळख तळागाळातला नेता म्हणून करण्यात येते. राजेश मिश्रा यांना जर आमदारकीचे तिकीट मिळाले तर इतर पक्षांना या निवडणुकीत चांगला जोर लावावा लागणार आहे. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आमचे संपर्क प्रमुख अरविंदजी सावंत साहेब, प्रकाश भाऊ सुरळकर साहेब आणि आमचे लाडके आमदार नितीनबापू देशमुख, जिल्हा प्रमुख गोपालभाऊ दातकर यांच्या आशीर्वादाने आज मला भेकरमध्ये आम्ही गेलो होतो. उद्धवसाहेबाला भेटाले, त्यांना आम्ही या इथली पूर्ण परिस्थिती सांगितली या पश्चिम मतदारसंघाची. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तयारी करा आणि कारण की मागील 6 वेळा इथे काँग्रेस पडलेली आहे आणि लोकसभा काँग्रेसली आहे तर विधानसभा शिवसेनेलाच पाहिजे आणि त्यामुळे मग हे कॉम्बिनेशन बसणार आहे आणि 100% पश्चिम पण निघणार आहे आणि लोकसभा पण निघणार आहे. यामुळे आमची जे उद्धवसाहेबांनी जे आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाचा मी पूर्ण याचा लोकांपर्यंत हे आम्ही घेऊन जाणार आणि 100% पश्चिम सीट निघणार आहे.